नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयातील इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेअंतर्गत व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक लेखक कवी व त्यांची टोपण नावे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. लेखक कवी व त्यांची टोपण नावे आपल्याला सचित्र या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया. ज्ञानेश्वर ज्ञानदेव. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. संत रामदास, पूर्ण नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर. संत तुकाराम, तुकाराम बोल्होबा अंबिले. संत एकनाथ, एकनाथ सूर्यकांत कुलकर्णी. संत नामदेव, नामदेव हरिशेठ रेळेकर. राष्ट्रसंत किंवा तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव आहे माणिक बंडू ठाकूर. केशव सूत, कृष्णाजी केशव दामले. आचार्य किंवा केशव कुमार, प्रल्हाद केशव अत्रे. कुसुमाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर. गोविंदाग्रज किंवा बाळकराम, राम गणेश गडकरी. बालकवी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने. यशवंत, कवी यशवंत यांचे पूर्ण नाव आहे यशवंत दिनकर पेंढारकर. कवी गिरीश, शंकर केशव कानेटकर. पु ल, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बाल गंधर्व, नारायण श्रीपाद राजहंस. शिवशाहीर, बाबासाहेब पुरंदरे. कवी अनिल यांचे पूर्ण नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे. कवी बी, नारायण मुरलीधर गुप्ते. लोकहितवादी, गोपाळ हरी देशमुख. दिवाकर किंवा यांनाच नाट्य छटाकार असेही म्हणतात यांचे पूर्ण नाव आहे शंकर काशीनाथ गर्गे. गीत रामायणकार किंवा गदिमा, गजानन दिगंबर माडगुळकर. विनायक, विनायक जनार्दन करंदीकर.
छोटा गंधर्व, सौदागर नागनाथ गोरे, आरती प्रभु, पूर्ण नाव आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर, कवि संजीव, कृष्णाजी गंगाधर दीक्षित, कवि ग्रेस, माणिक सीताराम गोडघाटे, रान कवि ना धो महानो, मोरोपंत, मोरोपंत रामचंद्र पराडकर, माधवानुज, काशीनाथ हरी मोडक। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे कवी, लेखक, त्यांची नावे व टोपण नावे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे। हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।